ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात काय चाललंय जगाच्या पाठीवर. आणि एक ब्रेकिंग न्यूज हाती येते आहे, पुन्हा इसिसच्या निशाण्यावरती भारत आहे. भारतात सुसाइड अटॅकचा इसिसचा प्लॅन असल्याचं कळत आहे. रशियामध्ये एक सुसाइड बॉम्बर देखील पकडण्यात आलाय. रशियातून भारतात येताना अटक करण्यात आलेली आहे. आणि भाजपचा वरिष्ठ नेता या सगळ्या प्रकारात निशाणावरती होता अशी देखील माहिती मिळते आहे. यावरती यासंबंधीचे अधिक अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत इला रामदास यांच्याकडून. प्रशांत, काय सांगता येईल, मध्य आशियातला हा दहशतवादी असल्याचं कळत आहे. बरोबर, एक अत्यंत महत्वाचं आणि अत्यंत धक्कादायक ही बातमी पुढे आलेली आहे. जी दहशतवादी संघटना आहे इस्लामिक स्टेट, म्हणजे खास करून इसिस च्या संदर्भातली ही धक्कादायक वृत्त आहे. आणि रूसमध्ये म्हणजे रशियामध्ये एक सुसाइड बॉम्बर पकडण्यात आलेला आहे, जो तिथल्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतला आहे. भारतामध्ये सत्ता पक्षात असलेला जो भारतीय जनता पक्षाचा ज्येष्ठ नेता आहे त्याला टार्गेट करण्यात आल्याची माहिती या रिपोर्टद्वारे पुढे आली आहे. सोबत हा जो दहशतवादी आहे हा सेंट्रल एशियामधला सुसाइड बॉम्बर मानला जात आहे. टर्कीमध्ये राहणारा हा जो व्यक्ती आहे हा दहशतवादी आहे, तो इसिसमध्ये सामील झाला होता. आणि रशियाच्या मार्गे म्हणजे रशियामध्ये आल्यानंतर तिथून तो भारतात प्रवेश करणार होता. आणि त्यानंतर भारतामध्ये एक मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न होता, खास करून भारतीय जनता पक्षाचा हा जो ज्येष्ठ नेता आहे ज्याचं नाव पुढे आलेलं नाही आहे त्याला टार्गेट करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. ही अतिशय धक्कादायक बातमी आहे. आपल्याला माहित असेल की गेल्या काही दिवसापासून अनेकदा भारताच्या प्रमुख नेत्यांवरती हल्ले करण्याचा प्रयत्न इसिस करतोय. आणि त्यातील अनेकदा दिल्ली पोलीस असो किंवा मग इतरही राज्यातल्या पोलीस असो त्यांनी या प्रकारच्या अनेकांना अटक केलेली आहे. पण आता थेट परदेशातूनच एखाद्या दहशतवाद्याला अटक केला जातो, तोही खास करून सुसाइड बॉम्बर, हा अतिशय धक्कादायक प्रकार आहे. त्यामुळे आता या संदर्भात भारत सरकारच्या वतीनं किंवा केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीनं काय माहिती दिली जाते हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. अगदी प्रशांत, आपण पाहतोय की भारतात दहशतवादी हल्ल्याचा प्लान उधळला जातोय. आणि याविषयी बोलण्यासाठी आता आपल्यासोबत आहेत हेमंत महाजन. आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेऊयात, आपण त्यांची देखील प्रतिक्रिया घेऊयात. महाजनजी, न्यूज 18 लोकमतमध्ये तुमचं स्वागत. आता आपण ही जी बातमी पाहतो आहोत की भारतात सुसाइड अटॅकचा इसिसचा प्लान होता आणि रशियामध्ये या दरम्यान एक सुसाइड बॉम्बर देखील पकडण्यात आलाय. असं आहे, ज्यावेळेस रशियाच्या गुप्तहेर एजन्सी बातमी देतात की आम्ही एक सुसाइड बॉम्बर पकडलेला आहे तर त्याला आपण अतिशय पूर्णपणे महत्वपूर्ण समजायला पाहिजे. कारण एक मोठा देश, त्यांची मोठी एजन्सी ही माहिती देते आहे, तर त्याच्यामध्ये म्हणून ही माहिती अगदी खरी आहे आणि यामध्ये एकदमच तथ्य आहे हे अगदी क्लिअर आहे. परंतु आता महत्वाचा मुद्दा असा आहे की आयसिसचे दहशतवादी रशियामधून भारतामध्ये येऊन हल्ला करतात याचं आपण विश्लेषण कसं करायचं. आज लक्षात असायला पाहिजे की हा जो दहशतवादी होता हा तुर्कस्तानमध्ये पहिले होता आणि तिथून मग तो रशियामध्ये आला होता. आणि तुर्कस्तान एक गेटवे बनलेला जी पाकिस्तान चायना आणि तुर्कस्तानची इव्हिल ऍक्सिस आहे त्याच्यामध्ये तुर्कस्तान भारत विरोधी कारवायांमध्ये नेहमी सामील होत असतो. आणि तिथे अशी एक जमीन तयार करण्यात आली जिथे उग्रवादाला फार मोठा प्रोत्साहन दिलं जातं आणि अनेक दहशतवादी तिथे असतात. तर तिथून दहशतवादी येणं हे आपल्याकरता धोकेदायक आहे. अगदी सर, पण आता जर आपण पाहिलं तर हा जो सुसाइड बॉम्बर पकडलेला आहे तर भाजपच्या वरिष्ठ नेत्यावरती याचा थेट निशाणावरती होता असं देखील माहिती मिळते. असं आहे, वरिष्ठ अधिकाऱ्यांवरती तो हल्ला करणार होता ही माहिती रशियन गुप्त एजन्सी देते तर त्याच्यामुळे ते आपण खरं मानायला पाहिजे. कारण आपण जर बघितलं तर एक गेल्या 5-6 वर्षामध्ये काश्मीर सोडून बाहेर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला झालेला नाहीये. कारण आपण सर्जिकल स्ट्राईक हे केले होते तर पण म्हणून आता आपण असं अगदी 100% सुरक्षित नाही हे आपल्याला लक्षात असायला पाहिजे. गेले काही वर्ष काश्मीरच्या बाहेर कुठलाही दहशतवादी हल्ला झाला नाही म्हणून आता होणार नाही हे असं आपण ठरवू शकत नाही आणि आपल्याला आपले कान डोळे उघडे ठेवावेच लागतील. परंतु त्याच्यातली एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो असा आहे की हे जे हा जो दहशतवादी होता हा आयसिसचा होता ही पण माहिती पुढे आलेली आहे. आणि आपल्याला कल्पना असेल की आज केरळामधले आणि इवन महाराष्ट्रामधले काही युवक हे आयसिस दहशतवादी गटामध्ये गेले असावे अशा प्रकारची शंका, अशा प्रकारची माहिती आपल्या नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने दिली होती. आणि एवढंच नाही
तर आयसिसचे जे दहशतवादी असतात ते भारतातले तर म्हणजे काही भारतातले तर आहेतच, परंतु बाहेरच्या परदेशातून सुद्धा त्यांची संख्या ही बऱ्यापैकी, परदेशातून सुद्धा आपल्याला हे बऱ्यापैकी हे आता वाढताना दिसत आहेत. मध्य आशियातला हा दहशतवादी आहे आणि तुर्कीत असताना तो इसिसच्या संपर्कात आल्याची देखील माहिती मिळते, तेव्हा पुन्हा एकदा इसिसच्या निशाण्यावरती भारत असल्याचं कळतंय, त्यामुळे अलर्ट राहणं देखील गरजेचं आहे. तुर्तास धन्यवाद महाजनजी तुम्ही दिलेल्या या विश्लेषणासाठी. तेव्हा या बातमीसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग ऑन करायला विसरू नका news18lokmat.com. आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील फॉलो करा, आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकन दाबायला विसरू नका. थोड्याच वेळात महत्त्वाच्या घडामोडींसह पुढलं बुलेटिन घेऊन येते माझी सहकारी सुवर्णा. पहा फक्त News18 लोकमत.